विश्रांतवाडीतील सिया रंगनाथन विद्यालयात कर्णबधिर दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. समाजापासून थोडे का असेना दूर झालेले असे कर्णबधिर विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांसाठी श्री सद्गुरु साईबाबा सेवा ट्रस्ट संचालित सिया रंगनाथन निवासी कर्णबधिर विद्यालय त्यांना आपल्या विद्यालयात शिक्षण देण्याचे काम करते. सप्टेंबर हा जागतिक कर्णबधिर दिन मानला जातो. आपण प्रत्येक दिवस साजरे करतो, पण कर्णबधिर विद्यार्थ्यांचा हा एक दिवस असतो. तो साजरा करून त्यांनाही समाजाचे घटक आहोत असे भासून त्यांना जीवनात आनंद देण्याचे काम या विद्यालयाने केले आहे. त्यात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रंथ दिंडी, वृक्ष दिंडी याच्या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्ती, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी सामाजिक समस्यांवर पथनाट्य सादर केले. सर्वांनाच मंत्रमुग्ध करून या विद्यार्थ्यांनी अतिशय सरळ पद्धतीने समाजाला संदेश दिले. काम करती पण पटपट उरकत नाही, लवकर लवकर काम उरक, मला भूक लागलेली आहे, स्वयंपाक बनव, ही उर्वरित काम पूर्ण करते. घरात सतत काम तिला एकटीला सांगितलं जातं. ती येऊन दरवाजा उघडते तर बघते नेहमीसारखा नवरा दारू घेऊन घरी आलेला असतो. नवरा आपल्या मुलींची चौकशी करतो, मुलींशी गप्पा मारतो, त्यांचा अभ्यास बघतो. सासू विचारतीये मुलाला काय झालं, तुम्ही उद्या दवाखान्याला जाणार होतात, तर सासू सांगतीये. पण मुलगा म्हणतो हो इकडे नवरा काळजीमध्ये आहे, काय होणार काय करणार, मुलगा आहे का मुलगी आहे काय समजणार आहे. घरी येऊन तो वैतागलेल्या अवस्थेत बसलेला असतो, तेवढ्यात आई त्याला येऊन विचारते काय झालं, मुलगाच होणार आहे ना, डॉक्टर काय म्हणाले. पण तो हताश होऊन आईला सांगतो की डॉक्टरांनी सांगितलं मुलगा नाही आहे, आपल्याला मुलगीच होणार आहे. आई सांगते की आपल्याला नको ही मुलगी, तर काढून टाकूयात. आई पुण्यालाही जाऊन सांगते की उद्या आपल्याला परत दवाखान्यात जायचं आहे. डॉक्टर, नवरा आणि सासू सगळ्यांनाही ते पकडून तुरुंगात घेऊन जातात. शौर्य प्रतिष्ठान ढोल पथकाने आपली हजेरी लावून या दिंडीत वेगळाच रंग भरला. या कार्यक्रमास मान्यवरांसमवेत अनेक ज्येष्ठ मंडळीही उपस्थित होती. आज 28 सप्टेंबर हा जागतिक कर्णबधिर दिवस, हा जगामध्ये आज या दिवसाचं स्मरण सगळ्यांना आहे आणि जे कर्णबधिर आहेत यांच्यासाठीचा हा दिवस मानला जातो. एक डॉक्टर हेलन केलर यांच्यापासून ते ज्या कर्णबधिरांच्या हे आहेत व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा स्मरण म्हणून सांभाळला जातो. संस्थेच्या शिक्षिका स्वाती सतकळे यांनी कर्णबधिर मुलांना दहावी नंतर महाविद्यालयीन शिक्षणास कशा प्रकारे अडथळे निर्माण होतात, कोणत्या कारणास्तव या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडावे लागते, त्याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. अभिषेक अशोक चव्हाण त्यांनी सांगितलं. ओके, कोणत्या वर्गात शिकतो तू? तुझी काही मागणी आहे का, म्हणजे तुला काही कमतरता जाणवते का? शिक्षणामध्ये
शिक्षणामध्ये पुढच्या शिक्षणामध्ये काही त्याला अडचणी येतात असं तो सांगतो. कर्णबधिरांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात कारण की यांच्यामध्ये अजून सुद्धा एक वाक्यता नाहीये. काही म्हणतात की आम्ही ओरॅलिझमनी शिकू, काही म्हणतात की आम्ही साईन लँग्वेजने शिकू आणि काही म्हणतात आम्ही टोटल कम्युनिकेशनने शिकू. जर हे जर मतप्रवाह एकत्र आले तर त्यांच्या शिक्षणामध्ये आणखीन इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कर्णबधीर मुलांना इयत्ता 10वीमध्ये काही विषयांमध्ये सूट आहे की त्यांना इंग्लिश हा कंपल्सरी नाही आहे. त्यांना म्हणजे शिवणकाम म्हणा किंवा संगणक म्हणा किंवा बुक बाइंडिंग असे विषय घेऊन तो पास होऊ शकतो. त्यांना लोअर 7वीची मराठी आहे, लोअर गणित आहे इयत्ता 7वीचं, पण त्यांना 12वीला असली कुठलीही सुविधा शासनाकडनं नाही.